नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी टेल इंडिया फ्री यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. इथं 12वी एमएसटी सीईटी फॉर्ममध्ये चेंज करण्याचं डीटीईने सध्या सांगितलेलं आहे, किंवा ज्यांचे एक्झाम फॉर्म त्यांनी सीईटी फॉर्म भरलेला आहे पण पेमेंट काही कारणास्तव ते करू शकलेले नाही आहेत, त्यासाठी पेमेंट करण्याचीही डेट वाढवली आहे. ऑफिशियल नोटिफिकेशन डीटीईने जी आपल्या वेबसाईटवर दिलेली आहे ते आपण चेक करूया. सर्वात प्रथम वेब ब्राउझरमध्ये जाऊन mhtcet2020.mahaonline.gov.in ही वेबसाईट तुम्ही ओपन करा. याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो, ते तुम्ही चेक करा. त्याला लिंक क्लिक करूनही तुम्ही या वेबसाईटवरती जाऊ शकता. त्यामध्ये तुम्हाला लॉग इन आय डी पासवर्ड दिलेले आहेत. ते नोटिफिकेशन्स त्यांनी दे आलेले आहेत, त्यामध्ये काय आहे हे पाहूयात. ही डेट ऑफ एक्सटेन्शन ऑफ डेट ऑफ परमिटिंग MHTCET 2020 registered candidate to pay application fees and initial submit the applications. त्याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर जे नोटिफिकेशन आहे ते आपल्याला शो होईल, आपण ते चेक करूयात. तुम्ही त्या लिंकवरती चेक केल्यानंतर ही विंडो तुम्हाला ओपन होईल. त्यामध्ये दिलेलं आहे विजिट द MHT 2020 MahaOnline.gov.in portal and make the final payment for MHTCET 2020 online application form by using own login ID and password. As you see, date ahe extension date from Saturday 23rd May 2020 to Saturday 31st of May 2020. म्हणजे 31 तारखेपर्यंत याची शेवटची डेट आहे. तुम्हाला लॉगिन आय डी मध्ये पेमेंट लॉगिन आय डी लॉग इन करून त्यामध्ये तुम्हाला पेमेंट करण्याची. म्हणजे दुसरं नोटिफिकेशन दिलेलं आहे, एक्सटेन्शन ऑफ डेट ऑफ MHTCET 2020 रजिस्टर्ड कॅन्डिडेट अपडेट देअर HSC बोर्ड इन्फॉर्मेशन. हे जे चेंजेस आहे हे सर्वांनाच करायचे. यामध्ये काय दिलेले पाहूयात. द कॅन्डिडेट हू रजिस्टर्ड MHTCET 2020 एक्झामिनेशन आर रिक्वेस्टेड टू विजिट, या लिंकला विजिट करायचं आणि फिल द इन्फॉर्मेशन HSC बोर्ड बाय सिलेक्टिंग टॅब एंटर. या याच्यावरती कसं करायचं आहे तुम्हाला मी लाईव्ह दाखवतो. त्यामध्ये प्रत्येकाला लॉग इन आय डीमध्ये जाऊन लॉग इन करायचं आहे आणि HSC बोर्डचं आपलं जे स्टेट बोर्ड आहे म्हणजे CBSE बोर्ड आहे, ISC बोर्ड आहे किंवा महाराष्ट्र स्टेट बोर्ड आहे ते तुम्हाला त्यामध्ये जाऊन चूज करायचं आहे. थर्ड आहे एक्झामिनेशन डेट ऑफ एक्झामिनेशन्स. त्यामध्ये गव्हर्नमेंटनं या डेट ऑफ एक्झामिनेशन्स दिलेलं आहे, ज्यामध्ये 4, 5, 6, 7, 8, 9, 10 ते म्हणजे 31 जुलै आणि 3, 4, 5 ऑगस्ट दिस सेड एक्झाम्स विल बी कंडक्टेड इन PCM अँड PCB ग्रुप सेपरेटली. PCM अँड PCB ग्रुप टाइम टेबल विल बी अनाउन्स बाय मिड जून 2020 वन्स व्हॅलिडेट ऑफ एक्झामिनेशन सेंटर विल बी ओव्हर. तर तुम्हाला अधिक माहितीसाठी या वेबसाईटलाच व्हिजिट करायचं आहे. त्यांनी या टेंटेटिव्ह डेट्स यामध्ये दिलेले आहेत. त्यामध्ये जर काही चेंजेस झालेले असतील तर तुम्हाला त्या वेबसाईटवरती असं कळवलं जाईल. आता आपण यामध्ये जाऊन लॉग इन आय डी करून सेंटर कसे चेंज HSC बोर्डची इन्फॉर्मेशन कशी चेंज करायची ते पाहूयात. तत्पूर्वी जर तुम्हाला लॉग इन आय डी आणि तुमचा पासवर्ड माहिती असेल तर तुम्ही इथे लॉग इन आय डी डिटेल टाका, इथे पासवर्ड टाका, इथे तुम्ही तुमचा कॅचपा टाकून तुम्ही साईन इन टू अकाउंट केल्यानंतर तुम्हाला लॉग इन होईल. जर तुम्ही तुमचा आय डी पासवर्ड विसरला आहात, जर तुम्ही तुमचा फक्त पासवर्ड विसरला आहात तर फॉरगेट पासवर्ड करा, आणि जर तुम्हाला दोन्हीही तुम्ही विसरला असाल तर तुम्ही यावरती फॉरगेट नेम अगोदर करा. फॉरगेट नेम केल्याच्यानंतर तुम्हाला ही वेब लिंक ओपन होईल. यामध्ये तुम्ही तुमचे पहिले नाव, तुमचा मोबाईल नंबर आणि तुमची डेट ऑफ बर्थ टाका जी तुम्ही फॉर्म भरताना रजिस्टर्ड केलेली आहे. मोबाईल नंबर तुम्हाला तोच टाकायचा आहे जो तुम्ही फॉर्म भरत असताना रजिस्टर्ड केला होता. आणि इथं तुम्हाला हा कॅच पात असेल तसा पाहून या ठिकाणी भरायचा आहे. आणि गेट युजर नेम करा. युजर नेम आल्याच्यानंतर तुम्ही या ठिकाणी फॉरगेट पासवर्ड करा. फॉरगेट पासवर्ड केल्यानंतर तुम्हाला ही लिंक ओपन होईल. तुम्ही मोबाईलवरती ती लिंक क्लिक करा किंवा ईमेल आय डीवरती लिंक करा. सपोज तुम्ही मोबाईल नंबरवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे युजर नेम टाका, जे तुम्हाला युजर नेम OTP मिळालेला आहे किंवा तुम्हाला युजर नेम माहिती असेल ते युजर नेम तुम्ही टाका. आणि हा कॅचपा भरून सेंड OTP ऑन मोबाईल नंबर, किंवा जर तुम्ही ईमेल केले तर तुम्ही इथे तुमचा युजर नेम टाका आणि सेंड OTP ऑन ईमेल आय डी. मग तुम्हाला ईमेल आय डीवरती किंवा मोबाईलवरती एक OTP येईल, तो OTP तुम्ही सेट करा. तुम्हाला तुमचा पासवर्ड तुमच्या मोबाईलवरती मिळून जाईल. तर आपण या ठिकाणी इथे लॉग इन करून स्टेट बोर्ड कसं चेंज करायचं आहे त्याबद्दल माहिती घेऊयात. मी थोडं इथं लॉग इन क्रेडेन्शियल हाईड करतो फॉर सिक्युरिटी रिझन.
ओके, तर ह्या ठिकाणी हा फॉर्म ओपन झालेला आहे. तो फॉर्म ओपन झाल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे साईट दिसेल, त्यामध्ये तुम्ही अंडर ग्रॅज्युएट MHT CET 2020 याला प्रोसीड करा. प्रोसीड केल्याच्या नंतर तुम्हाला नेक्स्ट विंडो ओपन होईल, त्याला तुम्ही हे सर्व एक वेळा व्यवस्थित वाचून घ्या, नंतर आपण याला प्रोसीड करूयात. आर यू शुअर टू वॉन्ट टू प्रोसीड? ओके, मी अगोदरच हा फॉर्म भरला होता त्यामुळे मला इथे विंडो ओपन होत नाही आहे. तुम्ही हा फॉर्म ओपन झाल्याच्या नंतर डिटेल्स ऑफ HSC बोर्ड यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला एक टास्क बार येईल फॉर सिलेक्शनसाठी. त्यामध्ये तुम्हाला चार ऑप्शन देतील, स्टेट बोर्ड, CBSE बोर्ड, ISC बोर्ड. तर त्या ठिकाणी तुमचा जो बोर्ड असेल, तुमचा CBSE बोर्ड असेल किंवा तुमचा स्टेट बोर्ड असेल, त्यावरती क्लिक करून ओके करा. ओके केल्याच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे क्रेडेन्शियल ओपन होईल. यू हॅव सिलेक्टेड युअर HSC एक्झाम बोर्ड ॲज महाराष्ट्र स्टेट बोर्ड. ठीक आहे, जर ह्या ठिकाणी तुमचे पेमेंट करायचं राहिलं असेल तर तुम्ही माय ॲप्लिकेशनमध्ये क्लिक करून तुम्हाला पेमेंट ऑप्शन येईल. त्या पेमेंट ऑप्शनमध्ये जाऊन तुम्ही तुमचे पेमेंट करा आणि त्यानंतर लॉग आउट करून आपलं सबमिट फॉर्म झालेला आहे. ओके, तर तुम्ही हे लॉग आउट इथे केल्याच्या नंतर तुम्हाला जो फॉर्म आहे तो फॉर्म तुम्ही तुमच्याकडे व्यवस्थित त्या ठेवून द्या. लॉग इन ID पासवर्ड तुम्ही विसरू नका, कारण भविष्यात तुम्हाला लॉग इन ID पासवर्ड हे रिझल्ट पाहण्यासाठी सुद्धा तुम्हाला वापरामध्ये येतील. तर तुम्हाला याविषयी काही समस्या असतील किंवा तुम्हाला काही फॉर्म भरताना काही अडचणी येत असतील तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की कमेंट करा, आम्ही त्याचं समाधान नक्की करू. हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, आणि ज्या विद्यार्थ्यांनी 12वीच्या विद्यार्थ्यांनी याबद्दल चेंजेस केलेले नाहीत त्यांना हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा, जेणेकरून त्यांना मदत होईल की व्हिडिओ पाहून त्यांना कशाप्रकारे चेंजेस करायचे आहेत काय. तर गरजूपर्यंत हा व्हिडिओ पाहूनचा चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला नवीन असेच काही चेंजेस किंवा काही 12th MHT CET विषयी काही चेंजेस असतील किंवा काही इन्फॉर्मेशन असतील तर ते आम्ही तुम्हाला चॅनलवरती अपडेट करू. धन्यवाद.